आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि दुपारी 2 बातम्यांची सुरुवात करूयात एका धक्कादायक बातमीनं. बाबा आमटे यांची नात आणि डॉक्टर विकास आमटे यांच्या कन्या तसंच सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. त्या आनंदवनामध्ये गेल्या काही काळापासून सक्रिय होत्या. त्या आनंदवनाच्या सीईओ होत्या आणि आनंदवनातच एका खोलीमध्ये त्यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याचं कळतं आणि यातच त्यांची जीवनयात्रा संपली. गेले काही महिने आमटे कुटुंबियांमध्ये मोठा वाद सुरू आहे आणि हा वाद अतिशय टोकाचा आहे. अगदी माध्यमांपर्यंत हा वाद पोहोचला होता आणि त्याच कारणांनी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज काही जण व्यक्त करतात. सार्वजनिक आरोग्य, अपंगत्व आणि सामाजिक उद्यमशीलता या विषयात त्यांचा विशेष अभ्यास होता. त्या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. या विषयात त्या सक्रियही होत्या. आनंदवनाच्या संदर्भातलं त्यांचं कार्यसुद्धा मोठं होतं. बदलत्या काळानुसार आनंदवनाला बहुराष्ट्रीय कंपन्यांच्याकडून निधी मिळवून द्यावा यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. अशा मिळालेल्या निधीमध्येही त्यांचा मोठा वाटा होता. 2016 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं यंग ग्लोबल लीडर्स म्हणून अनेकांना सन्मानित केलं होतं. त्यात भारतातल्या शीतल आमटे यांचा समावेश होता. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. महेश, नक्कीच खूप धक्कादायक हादरवणारी घटना आहे असं म्हणू शकतो आपण. शीतल आमटे या गेल्या काही वर्षांपासून आनंदवनच्या सीईओ म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी काही चांगल्या गोष्टी सुद्धा केल्या होत्या. मात्र अलीकडच्या काळामध्ये काही वादग्रस्त बाबी घडलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे बाबा आमटे यांनी उभं केलेलं हे जे आनंदवन आहे, त्या आनंदवनामधल्या काही कार्यकर्त्यांनी काही आरोप केले होते. त्या आरोपानंतर हा पूर्ण वाद सुरू झाला होता आणि त्यातूनच मध्ये शीतल आमट्यांनी समाज माध्यमांवर एक चित्रफीत जारी केलं होतं. त्यांनी आनंदवनातले जे कार्यकर्ते वगैरे ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले होते आणि नंतर ही चित्रफीत काही तासानंतर माध्यमातून काढण्यात आली होती. त्यानंतर आमटे कुटुंबियांनी शीतल आमटे यांनी केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचं आणि तथ्य नसल्याचं निवेदन संयुक्तपणे जारी केलं होतं. त्यामुळे नेमकं आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मानसिक ताण आणि नैराश्याचा सामना या शीतल आमटे सध्या करीत आहेत अशी कबुली त्यामध्ये देण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे आज आत्महत्येची बातमी आता बाहेर आलेली आहे. नेमकं त्यासाठी नेमकं काय कारण आहे अजूनही कळू शकले नाही. पोलीस अद्याप सध्या त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. त्यामुळे आपल्याला काही काळ वाट बघावी लागेल. मात्र हे खूप धक्कादायक आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचं लोकांसमोर जे आनंदवनांचा आदर्श आहे किंवा ज्या माध्यमातून ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जे काम चालतं ते समाजासाठी खूप मोठं एक वेगळ्या पद्धतीचं कार्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीची घटना घडणं ही सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. त्यामुळे आपल्याला आणखी काही वेळ वाट बघावं लागेल. त्यानंतर आपण याचा निष्कर्ष काढू शकतो. धन्यवाद या माहितीबद्दल. आणि बोलूयात आता अन्य काही बातम्यांकडे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची एकत्रित बैठक होणार आहे. दुपारी 4 वर्षा या निवासस्थानी ही बैठक होईल. या बैठकीला मराठा समाजाचे काही समन्वयक, अभ्यासक सुद्धा उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली. SEBC मधील मराठा विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे हे मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांनी बैठकीसाठी वेळ मागितला होता आणि त्यानंतर आज दुपारी 4 वर्षावर ही महत्त्वाची बैठक ठरलेली आहे. ज्याला स्वतः मुख्यमंत्री संभाजीराजे छत्रपती, मराठा समन्वयक यांच्यातले काही नेते 2 डिसेंबरला 4 ही बैठक होणार आहे. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, काय अधिक माहिती आहे? एक तर मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण मिळून राज्यात पेटलेला आपल्याला दिसतोय. मराठा संघटना आक्रमक झाल्यात, त्यामुळे या बैठकीला मोठं महत्व आहे असं म्हणता येईल. एक तर उदयनराजे भोसले असतील किंवा कोल्हापूरच्या गादीचे वारसदार संभाजीराजे छत्रपती असतील, दोघेही खासदार आहेत, दोघेही भाजप पक्षाशी निगडीत आहेत. पण एकंदरीत जर आताचं राजकारण आणि परिस्थिती पाहिली तर भाजप आक्रमक झालेला आहे.
त्यामुळे संभाजीराजे उद्धव ठाकरे असतील किंवा अशोक चव्हाण असतील जे समितीचे अध्यक्ष आहेत त्या दोघांसोबत नेमकी काय चर्चा करतात हे बघावं लागणार आहे. कारण यापूर्वी देखील 2 वेळा बैठक झालेली आहे. सध्या संभाजीराजे छत्रपती हे नवी दिल्लीमध्ये आहेत आणि परवा दिवशी म्हणजे बुधवारी मुंबईत ते दाखल होतील आणि संध्याकाळी साधारणतः 5 वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीचं ठिकाण अजूनही सांगण्यात आलेलं नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण या दोन्ही नेत्यांसोबत किंवा मुख्यमंत्र्यांसोबत आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष यांच्यासोबत संभाजीराजेंची बैठक असल्यामुळे त्या बैठकीत काही निर्णय होतो का किंवा कुठलं आश्वासन राज्य सरकारकडून संभाजीराजे छत्रपती यांना दिलं जातं का हे बघणं महत्वाचं असणार आहे. मिलिंद संदीप तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला ही बैठक होणार आहे आणि ही अतिशय महत्वाची अशी बैठक म्हटली पाहिजे ज्यातून आपण अपेक्षा करूयात की या सगळ्या मराठा आरक्षणाच्या अडकलेल्या तिढ्यामध्ये काही ना काहीतरी मार्ग निघेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. मराठा राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटतोय की काय अशा प्रकारची भीती निर्माण झाली आहे. कारण काही मराठा नेते आता ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी करू लागले ज्याला ओबीसी समाजातल्या नेत्यांचा तीव्र विरोध आहे. याआधी आम्हाला कुणाच्या हक्काचं आरक्षण नको, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी मराठा समाजातले हे सगळे नेते करत होते. पण सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकणार नसेल तर ओबीसी कोट्यातून आरक्षणाची तरतूद करा अशी मागणी काल पुण्यामध्ये झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या बैठकीत करण्यात आली. राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी अशा प्रकारची मागणी केली त्यामुळे आता ओबीसी नेते आत्ता तरी याबद्दल नाराजी व्यक्त करतायत.